आमचे गणेश जाधव यांना पाहतोय तुम्हाला देखील शुभेच्छा चांगलं भाषण तुम्ही केलं भाष्य आपल्या मच्छिंद्र पाटील दादांबद्दल त्यांचं योगदान आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय जाऊया सामन्याकडे आणि ऐकूया पुन्हा एकदा आमच्या आदिवासी समाजातील दमदार समालोचक श्री मलंगड वाडीमधून ते इथे आलेत मलंगड क्षेत्रातून रमेश जी गिरा यांच्याकडे फलंदाजाला मात्र परतावा लागेल रोहिजन बी संघाला मात्र पहिला जडगा लागतोय फलंदाज मात्र बाद होईल प्रतीक पाडेल बॅक टो डागाट नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये प्रणव पाडेल पहा अंगत ची मात्र खाशी येत आहे पहिल्या चेंडूवरती मात्र गडी गारत केला या गा, अंगतने अंगतच्या मात्र बॅड बॉडी लँग्वेज पाहू शकाल ना अंगतची मात्र काय हाईट एक उंच पुरासा हा गोलंदाज सातत्याने मात्र शॉर्ट बॉल मात्र टाकल्या जातात नाकापासून हा चेंडू टाकला जातो गोलंदाजचा काय गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्रस्तावित केले अंगद पाटीलने पुन्हा पुणे छाग गया पुन्हा एकदा तयार असेल अंगत पाटील गोलंदाजी मार्कवरती चेंडू फेकण्यासाठी सज्ज स्टाईक ला फलंदाज जा हो प्रणव पाटील रिवासचा वापर केला जातोय पहा फटका मात्र काय लगावलं हे शेवटच्या मुवमेंटला हा येतोय वाईट चेडू असेल म्हणजे वन प्लस फोर म्हणजे पास जावा मिळतील बिना पायल की बजे घुंगरू कहते ना भाई हो चल चलग्या सगळ्या पहिली बारी लागला त्यालाही भरी नाही तर जाऊ घरी कार्यक्रम फिट बिना पायल के बजे घुंगरू वाईट आणि वन प्लस फोर या चार धावा म्हणजे टोटल पाच धावा मिळतील या संघाला पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा बॅटची निरे जो हो घाई मात्र पहा शेवटच्या मुवमेंटला मात्र स्टँड बदलवलं जातो फलंदाजाच्या माध्यमातून हा चेंडू आढवला जातो त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र डायरेक्ट हिट काही मात्र केला नाही आहे तोपर्यंत मात्र हा चेंडू मात्र डॉट येईल अंगत पट्टीचा विचार केल्यामध्ये अद्यापी दोन चेंडू फेकल्या गेल्यात दोन चेंडूमध्ये धावा खर्च केला तब्बल पाच धावा एक सुद्धा महत्वाचा बाद केला आहे पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा अंगत पाटील हो हो पुन्हा एकदा रिवसचा वापर केला जातोय वा काय शतरक्षण केला जातोय छोटा पॅकेट बडा धमाका क्षेत्रक्षण होते त्या ठिकाणी काय शतरक्षण केलं जाते वा नक्कीच आपल्या संघासाठी मात्र तीन धावा मात्र रोखल्या ते शतरक्षणाने तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने दापटल्यावरती धावा लावला गेला तर बल सहा धावा पहिल्या षडक मार्ग असताना सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटरी केले गेले के स्ट्राईक लावण्याचं काम केले फलंदाज विक्रम पाटील पुन्हा एकदा हलक्या साताने घालण्याचा प्रयत्न पहा अपील केली जाते पंचांना गुंबरा करण्याचं काम केलंय मात्र पंच आमच्या मात्र पाहू शकाल पूर्णपणे खंबेल पंचांना गुंबरा करण्याचं काम केलं होतं या ठिकाणी अपील मात्र केली होती त्या ठिकाणी मात्र अपील मात्र फेटाळून लावली आहे हा येतोय ये चेंडू डॉट अंगत पाटीलचं कौतुक करावं लागेल काय गोलंदाजी केली अंगद पाटीलने अजूनही मात्र या षटकाचा विचार केला तर दोन चेंडू शिल्लक असतील धावपटलावरती धावा लावला गेलात एक बात सहा धावा पुन्हा एकदा हो हो एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले के शतरक्षण येईल उचलेल फेकेल पहाम पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा मात्र कॉल केला होता त्या ठिकाणी मात्र परत परत परतलाय मात्र फलंदाज तोपर्यंत मात्र सिंगल या सिंगलच्या मदतीने मात्र धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तर बसल सात धावा चला स्पीडअप करा अंगद पाटीलला विनंती असेल थोडासा सकार्य करा अजूनही मात्र काही सामने मात्र आपल्याकडे पेंटिंग असतील या षटकाचा विचार केला शेवटचा चंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा हो एक आगल्या वेगळ्या प्रयत्न होता हा एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले दुसरीचा कॉल नसेल पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तर आठ धावा एक बाद आठ धावा विचार केला मात्र पहिल्या षटकाचा विचार केला अंगतने मात्र दोन छेडू मात्र सुरेख फेकले होते चांगली गोलंदाजी आधी मी तर म्हणणे एक घडी सुद्धा महत्वाचा बाद केलाय जो टर्निंग पॉईंट ठरू शकेल फलंदाज धावा खर्च केले अंगातने फक्त ना फक्त सात धावा पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आला गेला गोलंदाजी मार्कवरती सचिन मात्र सलामीवीर मात्र पाहू शकाल अजूनही मात्र मैदानामध्ये आहे जो वनडाऊनलेला वन डाऊनला वन आलेला फलंदाज जा प्रणव पाटील आणि त्यांच्या समी फलंदाज जो सलामीला आलेला फलंदाज जा विक्रम पाटील धावपटलावरती धावा लावल्या गेलात एका षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यात आठ धावा हो पुन्हा एकदा स्वीटीचा बेड ना मात्र थोडासा फंबल मात्र पाहू शकाल फटका मात्र व्यवस्थित झुल्ला नाही आहे तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले -के मैदानामध्ये या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्टाईक रोटेट केले गेले -के विक्रम पाटील जर्सी क्रमांक झिरो सेवन म्हणजे झिरो सेवनमध्ये विचार केला लक्की नंबर असेल चला स्पीडअप करा थोडासा विनंती असेल आपल्याला दुसरा सरक मर्गत असताना धावपटलावरती धावा लावला गेला तर बला एक गडी बाद नऊ धावा या गोलंदाजाचा विचार केला पहिला चेंडू फेकला पहिल्या चेंडू फेक सिंगल धाव खर्ची केली आहे के स्ट्राईक येईल फलंदाज विक्रम हो पहा पहा जागा बनवून मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यानं मात्र वाईट वाईट ऑरकडचं वाईटच्या मात्र हा चेंडू हाताळला होता करण्याचा प्रयत्न केला होता शेवटच्या मुवमेंटला मात्र बॅट मात्र माघारी घेतली जाते डॉट चेंडू येतोय तीन षटकाचा सामना मात्र तीन षटकामध्ये मात्र चांगली फाईटिंग स्कोअर मात्र उभा करावा लागेल या फलंदाजांना जो सलामीला आलेला फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आला गेला अद्यापि विचार केला एक चेंडूचा म... तीन चेंडूचा खेळ केला आहे तीन मध्ये फक्त फक्त एक धाव जमा केली या फलंदाजाने पुन्हा एकदा एकदम मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात एकदा उतर वेगाने पूर्ण केली गेले दुसरीचा सुद्धा कॉल केला जात आहे तू तू मय पहावा लागेल पंचांचा बोट आकाशाकडे पण मात्र परतावा लागेल संघाला लागतो तब्बल दुसरा जडका विक्रम पॅटील मात्र बॅक टू डगआउट यानंतरची क्वार्टर फायनलची मॅच असेल क्वार्टर फायनल तीन वलप ब त्यांच्या विरोधात संघ खेळणार इथे किंगमेकर सरकार गावदेवी पेंदर संघ दोन्ही संघाच्या संघनायके रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी जीएन इलेव्हन वल्लभ हा संघ सतीश पाटील रोशन यांचा संघ आणि गावदेवी पेंदर किंगमेकर सरकार म्हटला तर समाधान आणि विश्वास सुजित यांचा संघ संघनायकाने टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे या नंतरची मोठी लढत चौथ्या क्रमांकाचा फलंदाज एंटर झाला गेलाय सुशांत पाटील जी सलामीला आलेल्या जोडी मात्र डगआउटच्या रस्त्याला लागली गेली आहे हो वन डाऊनचा फलंदाज आणि तिसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आहे दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेले दोन गड्याच्या मोबदल्यात दहा धावा पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा सातत्याने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र एक धाव वेग धावतो वेगाने पूर्ण केले गेले दुसरीचा सुद्धा कॉल थोडासा पंबल मात्र त्याचा मात्र लगेचच फलंदाजाने फायदा घेतलाय दोन धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्यात या दोन धावेच्या मदतीने पटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल बारा धावा दोन बाद बारा या षटकाचा विचार केला तर अजूनही मात्र चेंडू शिल्लक असतील दोन कौतुक करावा लागेल गोलंदाजाचा अद्याप या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात तब्बल चार धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट अपर द विकेट पुन्हा एकदा हो चांगला चेंडू चांगला चेंडू होता एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातोय फेकला जातोय वा चांगला शतरक्षण तोपर्यंत मात्र सिंगल अजून या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल मी तर म्हणेन चांगला चांगला कमबॅक केला या गोलंदाजाने पहिल्या षटकाचा विचार केला तर आठ धावा खर्च केला त्या गोलंदाजाने अजून या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक धावपटलावरती धावा लावला गेला दोन बाद तेरा धावा फलंदाज प्रणव पाटील ओहो हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला गेलाय या ठिकाणी चेंडू मात्र जाईल वन बाउन ओव्हर द लाईन हाय तो प्रणवच्या बॅटमधन चौकार ह्या चौकाराच्या मदतीने मात्र स्कोर पुढे सरकला गेलाय दोन षटकाचा वादवी संपला गेलाय धावपटलावरती धावा लावला गेला, गेला दोन बाद सतरा सतरा का खतरा किसके साधमन आहे का चला स्पीडअप करा विनंती असेल अंगत पाटील थोडीशी टीम मिटिंग नको या अजूनही मात्र काही सामने पेंडिंग असेल आपले शेवटचा षटक असेल शेवटचा षटक म्हणजे हानामारीचा षटक हानामारीचा षटक म्हणजे कुतवा कुतवीचा षटक कुतवा कुतीचा षटक म्हणजे रेमटा रेमटीवीचा षटक या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल हा पण आता प्रश्न पडला गेला असेल या संघाचा विचार केला सुरुवात मात्र सुरुवातीला मात्र गडी लवकर गमावले गेले त्यानंतर पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकाने मात्र धावा जमा केला तबला आठ धावा त्यानंतर आला गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सचिन मात्रे मात्र नऊ धावा खर्च केल्या आता नवीन नवीन गोलंदाज आलाय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जर्सी क्रमांक अठरा आदर्श गरज आदर्श गरजचा पाहू शकाल सातत्याने अंगत अंगतवाड मात्र इनामपुरीच्या माध्यमातून चांगला क्रिकेट खेळला जातोय आदर्श गरजचा तूच गोलंदाज आला गेलाय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आदर्श करत गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक येईल फलंदाज सुशांत पाटील हा शेवटचा षटक आहे या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील पहा दोन षटकानंतर बारा चेंडूचा मात्र खेळ संपला गेलाय धावपटलावरती धावा लावला गेलात तबला सतरा धावा अजूनही मात्र सहा चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल नवीन गोलंदाज आला गेलाय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आदर्श करत चला स्पीड अप करा आदर्श विनंती असेल आपल्याला गोलंदाज तयार असेल राईट अप ओर दिकेट पुन्हा एकदा क्षेत्रिक्षण आहे त्या ठिकाणी एक धाव वेगाने थोडासा पंबल पाहू शकाल लगेचच मात्र फायदा घेतलाय फलंदाजाने एक धाव होती तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलाय या दोन धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकला गेलाय धाव धावा लावल्या गेल्या तब्बल दोन बाद एकोणवीस धावा अजूनही या षटकाचा विचार केला चार पाच चेंडू फेकावं लागतील या गोलंदाजाने पेंदर संघाचा संघानायक नाणेपेकीसाठी रिपोर्टिंग करायचं आहे क्वार्टर फायनल तीन वलपचे संघानायक आले आहेत तर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया दाद्या इथे आले तमचे मिलिन आणि त्यानंतर विशाल ओ टू कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न जेल आहे दूरवर मात्र शेतकरी विकेट मात्र तोपर्यंत मात्र दोन धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात वा काय जिथेच्या चपल्याने मात्र या धावा पूर्ण केल्या गेल्यात या दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तबला एकवीस दावा एक अजून या गोलंदाजाचा विचार केला अद्यापी दोन चेंडू फेकल्या दोन चेंडूमध्ये मात्र तब्बल चार धावा खर्च केल्या गोलंदाजाने कौतुक करावं लागेल मोठे फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय शेवटच्या षटकामध्ये मात्र फलंदाज मात्र ताव खाऊनच उभा असतो या कधी चेंडू येतो ना मी उपट टाकतो पुन्हा एकदा तयार असेल फलंदाज स्टाईक येणला सुशांत पाटील या गोलंदाजाचा विचार केला दोन चेंडू फेकल्या दोन चेंडू मध्ये तब्बल चार धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज आदर्श हो हो बॅटची कडा हो टिपलाय तिथे देईल संपलाय सु, सुशांत पाटीलचा खेळ संघाला लागतोय तब्बल तिसरा चडका चला फलंदाज तयार राहा पण लगेचच अजूनही विचार केला या षटकाचा मात्र तीन चेंडू शिल्लक असतील आदर्शचा विचार केला ना सुरुवातीला मात्र दोन मध्ये दोन मात्र तब्बल चार धाबा खर्च केला त्यानंतर मात्र हा विकेट चला फलंदाज तयार राहा आपण विनंती असेल आपल्याला नवीन फलंदाज एंटर झाला गेलाय मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचा फलंदाज जा आशिष पाटील फक्त तीन चेंडूचा खेळ शिल्लक राहिला गेलाय उर्वरित धावपटलावरती धावा लावल्या गेलात ना बला एकवीस जावा नवीन फलंदाज झाला गेल्या मैदानामध्ये आशिष पाटील अजून या षटकाचा विचार केला तर तीन चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज आदर्श घरात राईटम ओर दिकेट स्ट्रायक येणार फलंदाज आदर्श हो पण एकदा चांगला चेंडू चांगला चेंडू मात्र त्या सन चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला या ठिकाणी तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले -के मैदानामध्ये सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेलात तर बल बावीस जा तयार असेल गोलंदाज या गोलंदाजाचा चार चेंडू चार मध्ये मात्र धावा खर्च केल्या तब्बल पाच धावा खर्च केल्यात धावपटलावरती धावा लावला गेल्यात बावीस धावा हो हा येतो मोठा फटका का हा प्रश्न पडला गेलाय ओ हो शेवटच्या मुवमेंटला मात्र हा चेंडू जमिनीला दान होतोय एका टप्प्यावरती चेंडू फेकला जातोय थोडासा मात्र पहा बॅकअप मात्र चांगला मिळताना भाऊ शकाल तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या चितेच्या चपल्याने या धावा पूर्ण केल्या गेल्यात मैदानामध्ये या दोन धावीच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तला चोवीस धावा स्प्रे स्प्रे चला डॉक्टर जा मैदानात चला डॉक्टर आपण जा लगेचच मैदानामध्ये वाह डॉक्टर आर्यन जर्सी क्रमांक पंचेचाळीस चला डॉक्टर मैदानामध्ये गेलेले आहेत ओ हो रोहित शर्माचे फॅन आहेत म्हणजे डॉक्टर सुद्धा फॅन आहेत पहा अजूनही या षटकाचा विचार केला तर शेवटचा चंडू शिल्लक असेल धावपटलावरती धावा लावल्या गेलात तर बला रोहिजन संघाचा विचार केला ना चोवीस जावा या षटकामध्ये या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच फायटिंग स्कोर मात्र उभा करेल शेवटचा चंडू शिल्लक असेल स्ट्राईक एनला फलंदाज जा पाटील जो मात्र वन डाऊनलेला आले फलंदाज जा पाटील शेवटचा चंडू शिल्लक असेल धावपटलावरती धावा लावला गेला तर बघा चोवीस जावा शेवटचा चंडू शिल्लक शेवटचा चंडू शिल्लक असेल हो चांगला चेंडू चांगला चेंडू एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले के चांगला क्षेत्र चांगला फक्त ना फक्त सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने मात्र पहिल्या क्षेत्राचा वाजवी गेल संपला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेला, गेला तब्बल रोजन संघाने मात्र तब्बल पंचवीस धावा सव्वीस जावीचा लक्ष ठेवलं गेलंय इननपुरी संघापुढे धन्यवाद तर क्वार्टर फायनल तीन साठी दोन संघ नाही केले जिया नेले वल्लभ खऱ्या अर्थाने या संघाला जीवनदान मिळालं यावं रोशन पाटील सतीश आणि त्यांच्या विरोधात किंग सरकार गावदेवी पेंदर संघ पाहते आणि दाद्या यांच्या शुभासते टॉस होणार हवा सकती है लेकिन दाद्या कभी नाही रुक सकता आणि आमच्या दाद्यांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस केला जातोय क्या बात आहे शेर की झलक सबसे अलग असं आमचा दाद्या तीन ओव्हर बघा या मॅचपर्यंत तुमच्या धावा काउंट होतील बाईक साठी yeah. पेंडर संघाने टॉस जिंकलाय आणि ते किंग सरकार पेंदर संघाला शुभेच्छा देऊया त्यांच्या विरोधात जियान एलियन वल्लभ ब म्हटलं तर आमचे ग्रामपंचायत सदस्य वल्लभ राजेश पाटील यांचा तो संघ आहे रोशन सतीश त्यांना शुभेच्छा देऊया आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण तक्ता पलट पाहिला आणि वल्लभ संघाला पुन्हा एकदा संधी मिळाली त्यांचा मनापासून आभार दोन्ही संघांचं आणि समोर जो सामना सुरू आहे रोहिंजन संघ आणि इनामपुरी दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया रमेशजी तर थँक यू प्रवीण सर पहा कैते ना बाई शेर तो अकेला आता आहे शेर कभी मे नाही आता बाई शेर तो अकेला आता आहे अशी मात्र झलक पाहू शकाल आमचे चला सल फलंदाज जाऊ द्या अंगद पाटील आपल्याला विनंती असेल सलामी जोडी मात्र मैदानामध्ये लगेचच दाखल करा आपण समीकरणचा विचार केला बॉल बॉय तिथे गेले चेंडू चेक करण्यासाठी देत आहेत सव्वीस धावांचं टार्गेट पाहिजे येणाऱ्या तीन शतकामध्ये टीम के पी सी इनामपुरी परंतु रोंजन बस संघ म्हटलं रमेश तर त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि रोंजन संघाने दोन सामने एक धावेने जिंकलेत म्हणजे त्याने धावा डिफेन्स केल्या दोन वेळा आणि डिफेन्समध्ये त्यांचं नाव सर्वात वरती आहे त्यामुळे सव्वीस धावा जरी कमी असल्या तरी हा संघ गोलंदाजीसाठी ओळखला जातो असा जय दुर्गा रोहिंजन बस संघ मोठी मॅच होणार आता इथे निकीच निकीच सर मॅच मात्र चुरशीशी होणार मात्र दोन्ही संघ तेवढ्या ते 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 ताकदीच्या आहेत एका साईडला रोहिजन संघ ना एका साईडला पाहू शकाल इनामपुरी संघ एका साईडला अंगत आणि एका साईडला पाहू शकाल फळ रोहिजन संघाचे एका साईडला प्रणव पाटील चला क्षेत्रक्षण लावून घ्या आपण चला अंगत आपली सलामी जोडी द्या मैदानामध्ये थोडासा उशीर पण करताय अंगत विनंती असेल आपल्याला अंगत थोडासा स्पीडअप करा विनंती असेल अंगत आपल्याला <laughs> समीकरणाचा विचार केला अठरा चेंडू आणि सव्वीसचा समीकरण असेल पहा स्कोर मात्र स्कोर कट वरती कमी लागला असेल पण रोहिजन संघाचा विचार केला ना गोलंदाजी मात्र अचूक आहे या गोलंदाजीमध्ये सामना मात्र एकीच प्रेक्षकांना मात्र चांगला मात्र पाहावा भेटेल पाहायला मिळेल मात्र पहिलाच गोलंदाज आला गेला रोहिजन संघाचा मात्र गोलंदाजी मार्कवरती प्रथम घरत जर्सी क्रमांक पंचेचाळीस स्ट्राईक ले पाहू शकाल स्ट्राईक इनानपुरीची इना मात्र कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली गेली आहे एका साइड ला फलंदाज हो कहते ना ना अब भी तो मेडियन शाळे फेकके आया मे एक गेंदबाज जर्सी क्रमांक पंचेचाळीस पहा पलटवार करेल का हा हा सामन्यामध्ये मात्र हा प्रश्न पडला गेला या दोन्ही संघामध्ये विचार केला किरवलीचे संघ किरवलीच्या मैदानावरती मात्र रोहिजन संघ मात्र इनामपुरी संघावरती भारी पडला होता मात्र या ठिकाणी मात्र काय करेल इनमपुरी संघ पलटवार करेल का हा मार्श प्रश्न प्रश्न पडला गेलाय समीकरणचा विचार केला रोहिजन संघाने मात्र धावा जमा केला बरं पंचवीस धावा सव्वीस दहावीचं लक्ष ठेवलं गेलंय चला गोलंदाज तयार असेल गोलंदाजी मार्क पडती गोलंदाज प्रथम घरात हो हो पहिला चेंडू मात्र पाहावा लागेल पंचाने मात्र नो घोषित केला गेलाय मैदानामध्ये पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाज प्रथम गरजच्या माध्यमातन पहा पो फलंदाजसाठी मात्र पूर्णपणे संधी असेल फ्रीट असेल जिकडं मन होईल तिकडं मारगड्या तुला पूर्णपणे संधी जर्सी क्रमांक अकरा जर्सी क्रमांक अकराची क्रमां गाडी तयार फलंदाज कुणाल पाटील विचार केला जर्सी क्रमांक पंचेचाळीस ची गाडी मात्र थोडीशी पटरीवरून उतरली गेली आहे पहिला चेनू मात्र नो फेकलाय पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज जा राईट अप ओर विकेट पुन्हा एकदा जेलची शक्यता पहा फ्री टायर डायरेक्ट हिट केलाय ओहो बाल बाल बच्चे फलंदाज जा जर्सी क्रमांक गाडीची मात्र अपघात घात होता होता मात्र वाचला गेला या ठिकाणी पहा हा सामना मात्र शेवटच्या मुंबईपर्यंत जाईल आत मात्र कुठली शंका नसेल मात्र चांगली रोहिजन संघाचा विचार केल्याने चांगली गोलंदाजी करत असताना सातत्याने पहिला न मात्र खराब फेकल्यानंतर लगेचच कमबॅक केला या गोलंदाजाने पुन्हा एकदा तयार गोलंदाज ओ हो तडाखा दिलाय बाबा बाबा बा, बा, गुमयला 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 तो जेला षटकार बाबा र बाबा 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 बहु भारी हो तो षटकार या षटकाराच्या मदतीने मात्र तापला गडी काय सांगायचं आहे गरम झाला गडी षटकार आला गेला या ठिकाणी षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय सव्वीस सव्वीसच्या पाटलान करत असताना धावपटलावरती धावा लावला लागला तर बला आठ धावा पुन्हा एकदा पाहावी लागेल पाहावी लागेल पुन्हा एकदा लाईन भटकलाय गोलंदाज गोलंदाज गोलंदाजाचा विचार केला ना पहिला चेंडू मात्र नो फेकला त्यानंतर मात्र डॉट फेकला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला षटकार आला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला म्हणजे पहा पहिलाच कर्जबाजारी त्याच्यात उष्ण शेजारी त्याच्यात अशी गोलंदाजी खराब गोलंदाजी पाहू शकाल हो हो पुन्हा एकदा उडवला बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू चेंडू जाईल आउट ऑफ द पार हिट षटकार फलंदाज कुणाल पाटीलच्या बॅटमधनं मी तर म्हणतो या दोन षटकामध्ये हा सामना उरक उरण्याचा प्रयत्न करेल का हा फलंदाज कुणाल पाटीलचा विचार केला ना अध्यापी मात्र चांगली फलंदाजी केली आहे कुणल पाटीलने अध्यापी विचार केला दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके मारले जातात कुणालच्या माध्यमातून हो हो ना भाई आम्हाला डॉक्टर तो खुश हो गया आर्यन म्हात्रे वाह इनामपुरीचा हा आर्यन म्हात्रे मात्र काय मात्र आमच्या कॉमेट्री बॉक्समध्ये मात्र जल्लोष करत असताना पाळवू शकाल छोटा डॉक्टर दावा या षटकाराच्या मदतीने दहा पटलावरती धावा लावल्या गेल्या तबलम पंधरा दहावा अजून समीकरणचा विचार केला अकरा चेंडू म्हणजे अकरा दहावींची गरज असेल पंधरा चेंडू मध्ये अकरा दहावींची गरज असेल पुन्हा समीकरण खुला केला या ठिकाणी फलंदाज पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट विकेट पुन्हा एकदा हो चांगला फटका चांगला फटका एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का थोडासा फंबल तोपर्यंत मात्र दोन धावा वेगाने पूर्ण केले गेल्यात या दोन धावीच्या मदतीने धाव धावा लावला गेल्यात तर बला सतरा धावा सव्वीस धाबेचा पटलान गरज असं पहिल्या षटकामध्ये मात्र धावा जमा केल्यात तर बला सतरा धावा जमा केल्यात चांगली फलंदाजी अजूनही मात्र या षटकाचा विचार केला तर दोन चंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा उडवलायचे चेंडू जेलची शक्यता शतरक्षणा आहे त्या ठिकाणी थोडासा पंपल पहा पुन्हा एकदा चुकी करतोय चुकी आणि चुकी पहिला गोलंदाजाने चुकी केली त्यानंतर मात्र शतरक्षणाने त्या ठिकाणी मात्र झेल सोडला आहे तोपर्यंत मात्र दोन एकच जाव कम्प्लीट केले गेले मैदानामध्ये एक धावेच्या मदतीने दहा धावा लावला गेला तर बला अठरा धावा अजूनही या षटकाचा विचार केला शेवटचा चंडू शिल्लक असेल यास विचार केला तर मात्र पूर्णपणे सामना खुला गेलाय पहिल्या षटकामध्ये पलटवार केलाय मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा डायरेक्ट हिट केला गेलाय के खराब क्रिकेट पाहू शकाल सुरुवात मात्र थोडीशी खराब केली पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय दहा धावा लावला गेला तर बलम एकोणीस दहावा अजूनही मात्र उर्वरित समीकरण वा, उर्वरित वाहतलं गेला बारा चेंडू आणि सात धाबींची गरज चला स्पीडअप करा रोहिजन संघ विनंती असेल आपल्याला चला नेक्स्ट मॅट आपण लगेच तयार राहा चला वल्लभ संघाच्या संघायला आणि पेंदर संघाच्या संघन विनंती असेल आपण लगेच तयार राहा आपल्या गाड्या मात्र लगेचच मैदानामध्ये सोडा फक्त सात दाबीची गरज असेल उर्वरित समीकरण पाहू शकाल तुम्ही बारा चेंडू आणि सात धावीची गरज पहिल्या ठिकाणी खुला केलाय फलंदाज ज्याने मात्र काय फलंदाजी केली आहे दोन चेंडू मध्ये रमेश किरा बघा रोजन बस संघ दोन वेळा गोलंदाजच्या ताकदवर जिंकलाय एक धावेने आज संघ दोन वेळा जिंकलाय परंतु आज यांची गोलंदाजी काम करत नाहीये कारण समोर केपीसी नामपुरी म्हणजे कुणाल आणि आदर्श म्हटलं तर फंटास्टिक फलंदाज आहेत बरोबर बरोबर सर मी तर म्हणेन ना पहा किरवलीच्या मैदानावरती या रोहिजन संघाने मात्र इनामपुरीला मात्र त्या ठिकाणी मात्र तर त्या ठिकाणी मात्र किरवली संघ किरवली स्पर्धेमध्ये मात्र रोहिजन संघाने बाजी मारली होती त्याचाच मात्र बदला घेतो इथं इनामपुरी संघ आता मात्र वर्ष वर्षतोय या या ठिकाणी रोहिजन संघावरती पहा पलटवार केला या ठिकाणी समीकरणचा विचार केला बारा चेंडू आणि सात धब्याची गरज झाला काय सांगायचंय बोंदिया बोल गंडिया बोल पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना पाठी मागून चोरी झाली फलंदाज मात्र बाद होईल इनामपुरी संघाला हा पहिला जाडका लागतोय या चेंडूचा विचार केला ना एक वेगळ्या पद्धतीने हा चेंडू हाताळला होता पहा स्लोअर होता हा चेंडू त्याला मात्र बीट झाला फलंदाज आदर्श मात्र थोडीशी लाईन फीज केली आहे नवीन फलंदाज आला गेल्या मैदानामध्ये अक्षय पाटील आला गेल्या मैदानामध्ये समीकरणचा विचार केला अकरा चोणू आणि सात दहाची गरज असेल चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्या उशीर करू नका आपण चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला अकरा आणि सात दहावीची गरज असेल रवीच्या माध्यमातून सातत्याने म्हटलं जातं तीन तारा पावणे बारा तीन तारा पावणे बारा इथं मात्र आमचे बारा वाजतील का तुम्ही वेल मात्र करू नका विनंती असेल खेळाडूंना आम्हाला मात्र सहकार्य करा थोडासा अकराच्या म्हणून सात दहावीची गरज असेल पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज हो आगल्या वेगळ्या स्टाईलने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने हा चेंडू मात्र खराब फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातनं वाईट चेंडू आला गेलाय फलंदाज पाहू शकाल वन डाऊनचा फलंदाज जर्सी क्रमांक चव्वेचाळीस अक्षयला पाहू शकाल अक्षयला अक्षयचा विचार केला या स्पर्धेमध्ये मात्र चांगला खेळ राहिला अक्षयचा तोच अक्षय पाहू शकाल स्ट्रायकिनला पहिल्या चेंडूचा विचार केला मात्र विकेट प्रस्तावित केला चांगला चांगला चेंडू त्याला मात्र सन्मान दिला एक दहा तर वेगाने पूर्ण केले के गेले दूरवर्ण क्षेत्र शेल थोडासा पंबल पहा कॉल मात्र सिंगलचा दिला आहे मात्र मागाने पुन्हा एकदा अक्षयला मात्र महागारी परतवलाय आहे ज्याने मात्र पहिल्या षटकाचा विचार केला दोन दोन फटके अद्याप त्या फलंदाजाच्या बॅटमधे आल्या गेल्या आहेत जो सलामीला आलेला मात्र पूर्णपणे सामना खुला गेला आहे त्याने मात्र आत्ता समीकरणचा विचार केला तर दहा चेंडू आणि पाच दाबीची गरज असेल पा मात्र विचार केला तर चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज गोलंदाजी मार कोडती ओ हो पाहावा लागेल बा बा, बा बा मी तर म्हणेन ना प्रवीण सर याला काय म्हणतात हे प्रभू कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे हे क्या हो गया इधर तो इतर पाड पाडगे लोक बिना पायल के बजे घुंगरू फक्त एक धावीची गरज असेल धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तबल पंचवीस दाववा म्हणजे विचार केला नऊ उर्वरित चेंडू उरले गेले असतील नऊ आणि फक्त एक धावीची गरज असेल पहा चेंडू चेंडूमध्ये एक दावीची गरज असताना बदलापूरला मात्र काय सामना झाला होता प्रवीण सर तो सामना मात्र अजूनही मला आठवण आहे मात्र सात चेंडूमध्ये एक दावीची गरज असताना मात्र ती एक धाव मात्र काढून दिली नव्हती ओहो रिव्हर्स रिवर्स अटेंड केलाय फटका असं मिस मात्र मिस केला या ठिकाणी निर्धाव चंडीची सांगता क्या बात आहे बघा इनामपुरीचे आमचे ट्वेल्थ मॅन आर्यन आर्यन भरपूर खुश आहेत आर्यन मात्र अगदी गोलू मोलू त्यांचे चेहरा आपण पाहतोय आणि इनामपुरीचा ट्वेल्थ मॅन छोटा नन्ना मुंडा नवाब त्याला करण अर्जुन मध्ये न्यावा लागेल कारण गडी तसा आहे ना तो कार्यक्रम फिट पुन्हा एकदा ता तयार गोलंदाज राइटम और ओर विकेट आठ चेंडू आणि एक दहावीची गरज चला स्पीडअप करा आपण हो हो उडवला चेंडू जेलची शक्यता जेच करतो त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण गौरव कोणती न चुकी करताना फलंदाज मात्र बाद होईल इनामपुरी संघाला लागतो तब्बल दुसरा जडगा चला करण असेल करण करण बाद झालाय चला नवीन फलंदाज अंगत विनंती असेल आपल्याला लगेचच मैदानामध्ये पाठवा आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झाला गेलाय सात शिणू आणि एक दहावीची गरज मात्र हा समजला हा प्रश्न पडला गेलाय प्रवीण सर जो बदलापूरला सामना झाला तसा काय सामना हा मात्र मैदानामध्ये घडेल का हा प्रश्न पडला गेलाय नवीन फलंदाज आला गेलाय मैदानामध्ये मुकेश पाटील आमचे रोजनचे थोडे आक्रमक आहेत तर निराश असतील आता रोंजनच्या पर्फॉर्मन्सवर परंतु आर्यनला तुम्ही पाहताय क्या बात आहे चला, चला पाटील इथे आले रमेश सर। चला नवीन फलंदाज गेला मैदानामध्ये अरविंद पाटील सात एक गरज सामना मात्र चांगला रंगतीत मात्र जास्त जास्त पहिल्या षटकामध्ये मात्र कमी धाबा खर्च केला असताना तर शेवटच्या षटकामध्ये हा सामना मात्र बघायला मिळाला असता प्रेक्षकांना सुरुवातीला मात्र पहिल्या षटकाचा विचार केला बल सतरा धावा खर्च केला त्या गोलंदाजाने हो चांगला चांगला डिबँकिकेन मात्र पाहू शकाल या ठिकाणी मात्र लक रोहिजन संघ या ठिकाणी मात्र पलट वार केला या ठिकाणी इनामपुरी संघाने चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या आपण